आपण सर्व 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे. 21व्या शतकात पदार्पण करत असताना अनेक नवीन शोधांचा संशोधनाचा आपण वापर करत आहोत. पण जरा भूतकाळामध्ये जर डोकावून पाहिलं तर बऱ्याच अशा चुका आपल्याकडून झाल्या आहेत की त्या कदाचित भविष्यामध्ये सुद्धा आपल्याकडून त्या चुकांची सुधारणा जरी आपण केली तरी जे आपल्याकडनं वाया गेलेलं आहे ते आपण परत मिळवू शकत नाही. अशाच घटनांचा अभ्यास किंवा अशाच आपल्या भूतकाळाविषयी आपण आपल्या इतिहासामध्ये शिकत असतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर वर्तमान काळात जगत असताना भविष्यकाळ घडवायचा असेल तर भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा भविष्यामध्ये घडू नयेत याची खबरदारी घेणे म्हणजेच इतिहास विषयाचा अभ्यास करणे. मग मला सांगा, आपण आता स्वतंत्र अनुभवत आहोत, मग मला कोण सांगेल फक्त बोटवरती करायचा आपल्याला म्हणजे भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? हा तू सांग. 1947. अगदी बरोबर, आपल्याला आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. मग आपल्याला स्वातंत्र्य असंच मिळालं का? काहीतरी आपण बलिदान केलं असेल, काहीतरी आपण मेहनत केली असेल, त्याग केला असेल, त्या त्यागाच्या बळावरतीच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणी कोणी मरण पत्करलं किंवा हुतात्मे झाले अशा दोन नेत्यांची मला नावं कोण सांगेल बरं? अगदी बरोबर, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक. इकडे क्लासमध्ये हा तू सांगा. भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद. मग आपल्याला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी अनेक क्रांतिकारकांनी आपलं स्वतःच बलिदान केलं. पण जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्याची ठिणगी या आधीच कधीतरी पडलेली होती आणि ती म्हणजे 1857 स्वातंत्र्य लढ्याच्या उठावाच्या स्वरूपामध्ये. तर आज आपण 1857 स्वातंत्र्य लढा याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. स्वातंत्र्य लढा आता हा काही अचानक झालेला लढा नाही, म्हणजे चला आता आपल्याला लढायचं आहे म्हणून मग केली सुरुवात लढायला, असं असतं का? नाही. तर या स्वातंत्र्य लढ्याची पूर्वतयारी आधी झाली. म्हणजेच काय? संपूर्ण भारतामध्ये ठराविक ठिकाणी छोट्या छोट्या स्वरूपात छोट्या छोट्या प्रमाणामध्ये छोटे छोटे लढे झाले. बरोबर, म्हणजे ते असेल तर मग राजस्थानच्या बाजूला, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये अशा स्वरूपात, म्हणजे दक्षिण भारताच्या बाजूने सुरुवातीला या छोट्या छोट्या लढ्यांची निर्मिती झाली. स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांनी या लढ्याला स्वातंत्र्य समर असं संबोधलेलं आहे. स्वातंत्र्य समर. कुणी? स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांनी 1857 लढ्याला स्वातंत्र्य समर म्हणून असं संबोधलं आहे आणि त्यांनी आपल्या 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकामध्ये 1857 लढ्याविषयी अधिक माहिती लिहिलेली आहे आणि म्हणूनच त्यावेळचे जे काही क्रांतिकारक होते, जे काही नेते होते, त्यांना या पुस्तकापासून, म्हणजे कुठल्या पुस्तकापासून, स्वातंत्र्य समर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक, या पुस्तकापासून त्यावेळचे जे काही नेते होते, जे काही क्रांतिकारक होते, यांना ह्या पुस्तकापासून खूप मोठ्या प्रेरणा मिळाल्या. मग या ठिकाणी इंग्रजांची जी दडपशाही होती, आता हे पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या भारतावरती कोणाचं राज्य होतं, तर 1600 व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपामध्ये इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये प्रवेश केला. मग हळूहळू त्यांनी आपले पाय उद्योगधंद्याच्या नावाखाली या ठिकाणी रोवायला सुरुवात केली. मग सुरुवात करत असताना त्यांची असलेली जी पद्धती होती, म्हणजे दडपशाही असणे किंवा आपले स्वातंत्र्य हिरावून घेणे
अशा ज्या काही घटना असतील, अशा ज्या काही गोष्टी असतील, त्यांनी आपलं सर्व स्वातंत्र्य आपल्याकडनं हिरावून घेतलं. आणि त्याच्यामुळे मग काय झालं, त्यांनी आणलेल्या उद्योगधंद्यामुळे आपल्या इकडचे जे उद्योगधंदे होते ते बंद पडले. आणि त्यांची जी दडपशाही होती म्हणजेच काय, त्याची कारणं आपण नंतर बघणार आहोतच, पण या गोष्टींमुळे, त्यांच्या दडपशाहीमुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयीचा असंतोष वाढत गेला आणि म्हणूनच या उठावाची निर्मिती झाली. मग आता या उठावाची कारणे काय असतील बघूया आपण. अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणे. सर्वप्रथम आहे आर्थिक कारण. आर्थिक कारणांमध्ये आपण म्हणू शकतो की इंग्रजांनी अवलंबलेली दडपशाही व शेतसारा असेल किंवा उत्पन्नाचा स्रोत म्हणून जमा करायचे जे काही कर असतील, म्हणजेच काय की त्यांची आर्थिकदृष्ट्या आपल्या लोकांची दडपशाही करणे, त्यांच्याकडून त्यांचं उत्पन्न आलेलं नसलं तरी त्यांच्याकडून तो कर वसूल करणे, ही त्यांची आर्थिक कारणे, म्हणजे हे त्यांचं आर्थिक शोषण त्या ठिकाणी झालं. हे एक प्रथम कारण आपण 1857च्या उठावाचं आपण समजू शकतो. दुसरं कारण आपण समजूया, सामाजिक. सामाजिक कारणांमध्ये आपल्या भारताला, म्हणजे आपल्या भारताची सांस्कृतिक वारसा असलेली आपली संस्कृती आहे. मग आपल्या संस्कृतीमध्ये सतीबंदी, विवाह कायदा म्हणजे पुनर्विवाह कायदा यासारख्या कायद्यांना, म्हणजे कायदे न होते बंदी होती, पण जेव्हा इंग्रज सरकार आलं तेव्हा त्यांनी आपल्या सामाजिक रूढी परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. हे आपल्या लोकांना अजिबात आवडलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, आमची संस्कृती आहे, आमचं महाराष्ट्र आहे, आमचा भारत आहे, तुम्ही इथे राज्य करतायत म्हणून काय झालं, मग कर तुम्ही आमच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ करणार का. म्हणून हे जे दुसरं कारण आपण म्हणू शकतो की सामाजिक कारण, म्हणजे इंग्रजांची आपल्या संस्कृतीमध्ये केलेली ढवळाढवळ म्हणजे सामाजिक कारण म्हणून आपण 1857च्या उठावाकडे बघू शकतो. यानंतर आपण तिसरं कारण सांगूया या ठिकाणी, राजकीय. राजकीय कारणांमध्ये लॉर्ड डलहौसी या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या भारतातील खालसा केलेली संस्थानं. आता तुम्ही जर एखाद्या विभागाचे जर प्रतिनिधी आहात किंवा एखाद्या राज्याचे जर राजे आहात आणि इंग्रजांनी जर तुमचं राज्य खालसा केलं तर तुम्हाला आनंद वाटेल का? नाही. म्हणजे आपलं राज्य जर त्यांनी हिरावून घेतलं तर नक्कीच आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल संतापाची लाट उसळेल, आणि हेच त्या ठिकाणी झालं. हे होतं आपलं तिसरं राजकीय कारण की ज्यामुळे 1857चा उठाव झाला. म्हणजेच काय, राजकीय कारणामध्ये आपण असं म्हणू शकतो, सातारा असेल, झांसी असेल, नागपूर असेल यासारखे संस्थानं लॉर्ड डलहौसी या अधिकाऱ्याने खालसा केले. म्हणून काय की सैनिकांच्या मनामध्ये असेल, कारागिरांच्या मनामध्ये असेल, शेतकऱ्यांच्या मनामध्ये असेल, अशा एकंदरीत भारतातील सर्व विभागांमध्ये, सर्व लोकांमध्ये इंग्रजांविषयीचा असंतोष हा वाढत गेला. मग आपण बघितलेल्या कारणांमध्ये आर्थिक कारण आलं, सामाजिक कारण आलं, राजकीय कारण आलं, आणि चौथं कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ते म्हणजे सैनिकांच्या मनामधील असलेला असंतोष. आता सैनिकांच्या मनामध्ये असंतोष का होता, तर त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, म्हणजे जे इंग्रज अधिकारी होते, इंग्रज सैनिक होते, त्यांना चांगलं वागवायचे आणि आपल्या भारतीय सैनिकांना जे इंग्रजांसाठी काम करत होते त्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची, त्यांना त्यांचा पगार कमी, त्यांचा भत्ता कमी, आणि त्यांना सुभेदारापेक्षा वरची पदवी मिळायची नाही, म्हणून आपल्या सैनिकांमध्ये इंग्रजांविषयी असंतोष निर्माण झाला. समजलं? आपण आज बघितलं की स्वातंत्र्य समर या पुस्तकाच्या प्रेरणेने
आपल्या भारतीय लोकांना 1857 उठावासाठी प्रेरित केलं. विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलं म्हणून आपले भारतीय लोक त्यापासून प्रेरित झाले. 1947 जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी या उठावाची ठिणगी किंवा या स्वातंत्र्याची ठिणगी 1857 पडलेली होती. आणि त्या उठावाची कारणे आपण बघताना सुरुवातीला पाहिलं आर्थिक कारण, त्यानंतर पाहिलं सामाजिक कारण, त्यानंतर तिसऱ्या नंबरचं होतं राजकीय कारण, आणि चौथ्या नंबरचं होतं सैनिकांच्या मनांमधील असलेला असंतोष. आलं लक्षात? बरं, या ठिकाणी आपण एक छोटासा खेळ घेऊया. चालेल? सगळ्यांना आवडतो? आवडतो का? हा, तू ये रे बाडा इकडं. हा, तू ये. उभा राहा इथं. खेळ असा आहे, एकदम सोपा आहे. आज आपण थोडी 1857 उठावाची कारणे बघितली, बरोबर? तर त्या उठावावरती मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर त्या उठावावरती मी काही प्रश्न, म्हणजे प्रश्नमंजुषासारखा आपण छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेऊया. तर या ठिकाणी 4 प्रश्न मी लिहिलेले आहेत. त्यातील एक कागद हा काढेल, एक प्रश्न हा काढेल, तुमच्यासमोर वाचून दाखवेल. ज्याला प्रश्नाचं उत्तर माहिती असेल त्याने फक्त बोर्ड वरती करायचं. हा, जोरात बोल बाळा. सैनिकांचा उठाव 1806 कोणत्या ठिकाणी झाला? हा, कोण सांगेल? सैनिकांचा उठाव झाला होता बघा, सैनिकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला होता. मंगल पांडे. हा, सांग बाळा. बरोबर, सैनिकांचा उठाव बराकपूर या ठिकाणी झाला होता. वेल्लोर आणि बराकपूर हे दोन ठिकाणं होते की ज्या ठिकाणी सैनिकांचा उठाव झालेला होता. शाबास, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. चला पुढे. धन्यवाद, तू ये बेटा. स्वातंत्र्यासाठीच्या कोणत्या राज्यांमध्ये प्रामुख्याने झाला स्वातंत्र्याचा उठाव? अगदी बरोबर. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या याच्यासाठी. अगदी बरोबर. तू ये रे बाळा इकडं. प्रमुख कारणे कोणती होती 1857 लढ्याची? हा, आर्थिक कारणे, सामाजिक कारणे, राजकीय कारणे आणि सैनिकांच्या मनातील असंतोष. अगदी बरोबर. चला, नंतर अशा पद्धतीने आज आपण 1857 स्वातंत्र्य लढ्याची जी काही कारणे होती त्या कारणांचा अभ्यास केला. पुढील तासिकेला आपण 1857 उठावाची परिणाम याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.